नमस्कार, मिराज रेसिपी आणि मराठी व्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करा। आणि हेमांगी ताईची कमेंट होती की ताई केकची रेसिपी दाखवा। केकच्या रेसिपी अगोदर पण टाकल्या होत्या मी, पण इतका काही रिस्पॉन्स नाही मिळाला मला, त्यामुळे मी टाकणं बंद केलं। तर त्यांची कमेंट आली त्यामुळे मी बनवत आहे आज रसमलाई केक। तर चला पाहूया आणि करूया व्हिडिओला सुरुवात। तर आजचा केक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि एक लाईक नक्की करा। तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात। आज आपल्याला बनवायचा आहे रसमलाई केक। त्याच्यासाठी घेणार आहोत आपण प्रीमिक्स, पहिल्यांदा प्रीमिक्स घेणार आहोत। आपल्याला बनवायचा आहे अर्धा किलोचा केक, त्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्स हा मोठा एक कप आणि छोटा एक घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल अर्धी पोळी, रसमलाई इशेन्स, ज्याही फ्लेवरचा आपल्याला बनवायचं आहे त्याच फ्लेवरचं इसेन्स यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये मी टाकलं आहे 5 ते 6 थेंब। आता हे घेऊया छान फेटून, आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे बॅटर। इकडे कुकर पण ठेवलेला आहे प्री हीट करण्यासाठी। मीठ टाकून शिट्टी काढलेली आहे, रिंग पण काढलेली आहे। तर याप्रमाणे झालं आहे आपलं बॅटर। पाहू शकता जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं। इथे लावलं आहे टीन, घेतलं आहे मी गोल आणि त्याला लावलं आहे बटर पेपर। त्याला घ्यायचं आहे टॅप करून, टॅप टॅप करायचं, ज्यामुळे यामध्ये जी हवा असती ती निघून जाते। आता ठेवूया कुकरमध्ये। ही जाळी ठेवलेली आहे मी, तुमच्याकडे जाळी नसेल तर प्लेट पण ठेवू शकता। भांड आता 20 मिनिटानंतर आपण हे चेक करूया। कमी गॅसवरच ठेवायचं आहे, फुल गॅस नाही करायचा। छान फुगलेला आहे पहा। 20 मिनिटानंतर आपण चेक केलं तर हा पूर्ण आपला केक झालेला आहे। पाहू शकता काडीला काहीही लागत नाही। स्टिक असेल तर स्टिक टाका, माझ्या स्टिक सध्या संपलेले आहेत आणि मार्केट थोडंसं दूर आहे इथून, त्यामुळे आणल्या नाही। तर आता आणतील मुलं, सध्या मी अगरबत्तीच्या काडीने चेक केलं आहे। तर पाहू शकता कुठेही लागलं नाही काही। चाकू पण टाकला तर काहीच नाही झालं लागलं। तर आपला हा केक झालेला आहे। 20 ते 25 मिनिट लागतात कुकरमध्ये केक होण्यासाठी। आता करूया गॅस बंद आणि होऊ देऊ आपल्या आपण याला थंड। बेस आपण कट करून घेऊया। आपल्याला याच्या करायचे आहे लेयर 1 किंवा 2। खाचेमध्ये दोरा टाकून घ्यायचे आहे आपल्याला लेयर काढून।
उचलून ही आपली क्रीम, यामध्ये आपण येलो कलर मिसळूया. ही आपली रसमलाई, एक पाव रसमलाई आणलेली आहे. तर दुसरा केक करायचा असेल तर आपण शुगर सिरपने सोप करतो, पण आता आज आपल्याला बनवायचा आहे रसमलाई, त्यामुळे रसमलाईनेच सोप करून घ्यायचा आहे हा केक पूर्ण. छान सोप करायचा आहे. रसमलाईचे बॉल्स टाकायचे थोडेसे कट करून. छोटे छोटे पीस करून टाकायचे. याप्रमाणे घ्यायची क्रीम भरून. याप्रमाणे घ्यायची क्रीम पसरून. आता ही जी सगळ्यात वरची लेअर होती ती आपण उलटी ठेवूया, म्हणजे केक व्यवस्थित बसतो त्याचा. परत सोप करून घेऊया. आपल्याला एक कव्हर करून घ्यायचं आहे अगोदर. कुठे गेलं का? ही आपली क्रम कोटिंग झालेली आहे. आता आपण याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवूया सेट होण्यासाठी, आणि 10-15 मिनिटांनी परत घेऊया फिनिशिंग देण्यासाठी. आता घेऊया आपण फायनल कोटिंग करून.
हे घेतलं आहे मी स्टारचं नोजल, ते टाकत आहे बॅगमध्ये याप्रमाणे। नोजल अर्ध बाहेर येईल याप्रमाणे आपल्याला कोन बॅग कट करायची आहे। तर हे नोजलची पूर्ण डिझाईन बाहेर पडली पाहिजे, नाहीतर कधी कधी काय होतं इथपर्यंतच आपण बॅग घेतो आणि मग ती डिझाईन व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे अर्ध नोजल खाली राहिलं पाहिजे आणि अर्ध नोजल बॅगमध्ये राहिलं पाहिजे याप्रमाणे घ्यायचं आहे। तर ही बॅगमध्ये आपली क्रीम होती अगोदरचीच, तर ही बॅग मी अशीच टाकत आहे यामध्ये आणि आता घेऊया आपण डिझाईन काढून। आपण या खालच्या साईडनं पण डिझाईन काढून घेऊया। याच नोजलनी घेतलेली आहे आपण वरची पण आणि खालची पण याच नोजल। आता टाकूया आपण ही रस मलाई, पूर्ण रस घ्यायचा आहे काढून आणि नंतर द्यायची आहे टाकून आपल्याला। रस यामुळे पिऊन घ्यायचा की त्यामधला जर आपण तसंच ठेवला तर पूर्ण केकवर पसरेल आणि आपला केक खराब होईल, त्यामुळे रस काढूनच ठेवायचा। आता घेतलेले आहे आपण हे बदामाचे आणि पिस्त्याचे कप करून आणि इथे गुलाब पाकळ्या पण ठेवलेल्या आहेत सजावटीसाठी। तर हा असा आपला केक तयार झालेला आहे। तुम्हाला आजचा केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।